श्री स्वामी समर्थ। आपणा सर्वांच्याच मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना। 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी हा सण आहे। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी जो भावाचा उपवास येतो त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। या दिवशी मुलींनी किंवा स्त्रियांनी एकतर झोका का घेतला पाहिजे याचे कारणही पाहणार आहोत। श्रावण महिन्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी हा येतो। श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले म्हणून तो दिवस आपण नागपंचमी म्हणून साजरा करतो। या दिवशी नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा केली जाते। तसेच या दिवशी कालिया, अनंत म्हणजे शेषनाग, धृतराष्ट्र, तक्षक, पद्मनाभ, वायुकी, शंखपाल, कंबल या नागांची पूजा केली जाते। श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराचीही पूजा केली जाते। नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते, आपल्याला मोक्षप्राप्ती होते। पुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी केलेली पूजा राहू केतू आणि कालसर्पदोष यांच्या वाईट प्रभावापासून मुक्तता मिळते। या दिवशी महिला व मुली नवीन वस्त्र परिधान करतात, सौभाग्य अलंकार घालतात। या दिवशी वरही खायची नाही म्हणजेच भगर खायची नाही। या दिवशी साध्या मिठाचे सेवन करायचे नाही आहे। या दिवशी गरम पदार्थ खायचे नाहीत। आपण हा उपास नागपंचमीच्या दिवशी सोडतो। या सणाला आपण 2 दिवस वारुळाची पूजा करतो। एका पौराणिक कथेनुसार सत्येश्वरी नावाची कनिष्ठ देवी होती। सत्येश्वर हा तिचा भाऊ होता। त्याचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला। त्याच्या दुःखात तिने अन्नग्रहण केले नाही। तिला आपला भाऊ नागाच्या रूपात दिसला। तिने त्यावेळी नागदेवतेला आपला भाऊ मानला व तेव्हा नागदेवता म्हणाले, जी बहीण मला भाऊ म्हणून माझी पूजा करेन तिचे रक्षण मी करेन। त्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते। नागपंचमीच्या दिवशी नवे वस्त्र का घालतात? कारण या दिवशी देवी सत्येश्वरीचा भावाचा मृत्यू झाला होता। ती या दुःखात होती। तिचे दुःख काढण्यासाठी नागदेवतेने तिला दागिने व नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिले। नागपंचमीच्या दिवशी आपण एकतर झोका घेतला पाहिजे असे म्हणतो। यामागचे कारण म्हणजे देवी सत्येश्वरीच्या भावाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी नागदेवतीला दिसले नाहीत म्हणून ती जंगलात सरभर फिरू लागली। तेव्हा ती झाडाच्या फांद्यात पाय अडकून पडली। तेव्हा नागदेवतेने तिला सत्येश्वराच्या रूपात येऊन दर्शन दिले। या आनंदाच्या ओघात तिने झोका घेऊ लागली। असा समज आहे की झोका जसा जसा वर जाईल तसतशा आपल्या भावाची प्रगती होते व झोका जसा जसा खाली येतो तसा तसा आपल्या भावाच्या आयुष्यातले दुःख कमी होते। म्हणूनच या दिवशी स्त्रिया एकतर झोका खेळतात। जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर प्लीज शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।